काल रविवारी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवली शहरामध्ये आले. ते एका कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त तयार होते, मात्र कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड उडाली होती. अशा वेळेला अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडावर मास्क सुद्धा नव्हतं, सोशल डिस्टन्स आता 100% फज्जा उडाला होता, मात्र मास्क सुद्धा नव्हतं. त्यामुळे डोंबिवलीकर प्रश्न विचारत आहेत की सामान्य नागरिकांना मास्क नसेल तर त्यांना 500 रुपयाचा फाईन दिला जातो, मात्र मंत्री आल्यानंतर करोना पसरत नाही का? व त्या कार्यकर्त्यांवर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून का कारवाई करण्यात आली नाही? त्यामुळे कायदे आणि सुव्यवस्था फक्त सामान्य नागरिकांनीच पाळायचं का, असा डोंबिवलीकरांकडून प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये प्रचंड फज्जा उडाल्या आहेत आणि नेते मंडळी जर अशा प्रकारे करोनाचा प्रसार करत असेल तर सामान्य माणसांनी करायचं काय, असा प्रश्न डोंबिवलीकरांकडून उपस्थित होत आहे. आमचे प्रतिनिधी विनोद गिरी डोंबिवली यांचा हा रिपोर्ट. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन